हेलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे प्रॅक्टिकल रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ प्रिझम. ओके, यामध्ये आपण यापूर्वी ज्या मॅन्युअल पद्धत होती, फिजिकल फिजिकल तुम्ही ज्यावेळी यायचं आणि प्रॅक्टिकल करायचं, पण तसं आता पॉसिबल नसून आपण काय करणार आहे ते व्हर्च्युअली कंडक्ट करणार आहे. पण मी तुम्हाला ते फिजिकली कसं कंडक्ट करता येईल हे पण सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याचा ग्राफ काढायचा आहे आणि फॉर्म्युलेशन कॅल्क्युलेशन करायचं आहे त्याचं, आणि रिझल्ट तुमचा मिळेल की त्या जो ग्लास प्रिझम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो प्रिझम हे प्रॅक्टिकल कंडक्ट करण्यासाठी प्रॅक्टिकल आपल्याला कंडक्ट करायचं आहे. आणि पूर्वी जे आपण प्रॅक्टिकली कंडक्ट करायचो लॅबमध्ये मॅन्युअली, त्यावेळी काय करायचो की अशा प्रकारचे एक प्रिझम घ्यायचो. ओके, हा ग्लास प्रिझम आहे, ग्लास मटेरियलपासून बनलेला आहे. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचे, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचा आहे आपल्याला या एक्सपेरिमेंटमध्ये. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय आहे किंवा कोणता फिनॉमिना इथे आपण यूज करणार आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय आहे, ॲबिलिटी टू बेंड द लाईट, म्हणजे एखादं मिडियम आहे. ओके, सो दिस इज एअर मिडियम, याच्यातून लाईट जात आहे अशा प्रकारे. ही अचानक याच्यामध्ये दुसरं मिडियम आलं, फॉर एक्झाम्पल आपण ग्लासचं स्लॅब काचपट्टी त्या समोर आली, तर काय होतं की जी लाईट आहे ती एका सरळ रेषेत न जाता अशी जायला पाहिजे होती, पण अशी न जाता काय होती, ती थोडीशी बेंड होते. हे स्ट्रेट आहे सो ही स्ट्रेट सरळ जाईल, बट थोडीशी अँगल आपण चेंज केला, इन्सिडेंट अँगल, सो काय होईल, याचा पाथ आहे तो असा असायला पाहिजे होता, पण तो काय होईल की थोडीशी बेंड होईल आणि या पाथनं जाईल. ओके, एका मिडियममधून दुसऱ्या मिडियममध्ये लाईट जाताना काय होते, थोडीशी बेंड होते. सो हा जो फिनॉमिना आहे त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन म्हणतो. हा फिनॉमिना कशामुळे होतो, कशामुळे होतो, कारण इथं तो लाईट रे आहे तो कसा आहे, एअर मिडियममध्ये आहे, त्यानंतर तो काय होतो की एका डेन्सर मिडियममध्ये जातो. डेन्सर मिडियम कोणता आहे, ग्लास मिडियम, आणि त्यानंतर तो पुन्हा काय होतो की एअर मिडियममध्ये येतो. सो अगेन इट विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. सो डेन्सर मिडियममध्ये जात असताना तो टुवर्ड्स द नॉर्मल, आणि रेअर मिडियममध्ये जात असताना अवे फ्रॉम नॉर्मल अशी याची मोशन होते. सो याच्या साह्यानं हा जो फिनॉमिना आहे बेंडिंग ऑफ लाईट, याच्या साह्यानं आपण याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करू शकतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय, इथं जर काय करणार आहे आपण अँगल ऑफ इन्सिडन्स, ओके दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स, इथं आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो या दोन्हीचा साईन घेतला, साईन आय डिवायडेड बाय साईन आर, यालाच काय म्हणतो आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि तो म्यू न डिनोट केला जातो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर, अशा प्रकारे डिनोट केलं जातं. सो लाईट ज्यावेळी एअरमधून पास होते ग्लासमध्ये, त्यावेळी लिहायचं असेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर, म्हणजे एअरमधून लाईट आहे ती ग्लासमध्ये पास झाली. रिव्हर्स झाला असेल, दुसऱ्या किंवा कोणत्याही दुसऱ्या मिडियममधून पास झाला असेल, फॉर एक्झाम्पल काय म्हणूया आपण, दिस इज वॉटर मिडियम, आणि त्याच्यामध्ये आपण काय ठेवलं, ग्लास स्लॅब ठेवला, काचपट्टी ठेवली अशा प्रकारे, आणि याच्यावरती लाईट इन्सिडेंट केली. सो देर विल ऑल्सो रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजेच काय, बेंडिंग ऑफ लाईट, इथे इन्सिडेंट लाईट आहे, दिस इज अ रिफ्रॅक्टेड अँगल, इन्सिडेंट अँगल आहे, हा रिफ्रॅक्टेड अँगल आहे. सो इथं काय झालं आहे की लाईट आहे ती वॉटर मिडियममधून ग्लास मिडियममध्ये गेलेली आहे. सो या केसमध्ये जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो आपण असं लिहू शकतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल टू साईन आय डिवायडेड बाय साईन आर. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ज्या मटेरियलचा, तो फक्त त्या मटेरियलवर डिपेंड नसून त्याचं सराउंडिंग मटेरियल कोणत्या याच्यावरती डिपेंड आहे. ओके, ऑल्दो इट इज अ कॉन्स्टंट, बट ते मिडियम कोणत्या याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे हा प्रिझम घेतला, याचा मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं तुम्हाला सांगितलं की 1.5 आहे. सो विथ रिस्पेक्ट टू व्हॉट असा प्रश्न येतो की हा विथ रिस्पेक्ट कुणाच्या विथ रिस्पेक्टमध्ये आहे. सो दिस इज विथ रिस्पेक्ट ऑफ एअर, म्हणजे जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम म्हणजे हा ग्लास मिडियम आहे त्याला आपण म्हणूया ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर, दिस इज 1.5 ए विथ रिस्पेक्ट टू एअर आहे. हा विथ रिस्पेक्ट टू वॉटर, विथ रिस्पेक्ट टू ऑइल किंवा विथ रिस्पेक्ट टू एनी अदर मिडियम इट विल चेंज. ओके, सो दॅट इज नोन एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता आपल्याला काय करायचं आहे, जसं इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे याचा आपण डिफाईन केला, याचा डिफाईन केला, सिमिलरली आपण याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा ग्लास मिडियमचा फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग दिस प्रिझम. कसा फाइंड आउट करू शकू आपण याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हे आपण या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहे. याच्या अगोदर हे प्रॅक्टिकल आपण मॅन्युअली करायचो फिजिक्स लॅबमध्ये. त्यावेळी काय करायचं आपण की असा प्रिझम घ्यायचा, त्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा कागदावरती पहिल्यांदा. ओके, लाईक दिस. सो
सो दिस शेप, हा शेप कसा आहे बघा, हा शेप आहे एक्झॅक्टली इक्विलॅटरल ट्रायंगल सारखा आहे. ओके, जे कॉर्नर्स आहेत ते मी अटॅच करून घेतो. सो हा शेप कसा आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल सारखा शेप आहे. सो इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर याचे जे ईच अँगल किती असतील, हा अँगल असतील 60 डिग्री. दिस इज ऑल्सो 60 डिग्री. हा जो अँगल आहे त्याला काय म्हणणार आपण, या प्रिझमचा अँगल आहे. सो हा ए न डिनोट केला आहे. पुढे जाऊन आपण प्रॅक्टिकलचे कॅल्क्युलेशनमध्ये बघणार आहे, ए इज इक्वल टू 60 डिग्री, यालाच काय म्हणतो आपण, अँगल ऑफ प्रिझम. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, याचा जो मिड पॉईंट आहे, याची एक साईड घेतली, फॉर एक्झाम्पल लेफ्ट साईड ऑफ द प्रिझम, प्रिझमचा हा शेप आहे, याची लेफ्ट साईड घेतली आपण. लेफ्ट साईड किती सेंटीमीटरची आहे, आय थिंक इट इज अ 4.8 आसपास आहे. 4.8 हाफ केला आपण 2.4, सो 2.4 इथं काय होणार आहे, ह्याचा मिड पॉईंट असेल, या लाईनचा मिड पॉईंट आपण शोधला. ह्या मिड पॉईंटपासून आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मल ड्रॉ करायचं आहे. ओके, सो मी यासाठी प्रोटेक्टर घेतला आणि याचा नॉर्मल मला काढण्यासाठी मी इथं एक्झॅक्टली याच्यावर मॅच केलं, 90 डिग्री आहे, इथं मी इथं डॉट प्लेस केला आणि हे पॉईंट जोडून घेतला. सो काय झाला, हा मी नॉर्मल ड्रॉ केला टू द लेफ्ट फेस ऑफ प्रिझम. ओके, प्रिझमच्या लेफ्ट फेसला मी नॉर्मल ड्रॉ केला. नेक्स्ट आपल्या मॅन्युअलमध्ये कसं दिले आहेत, जे अँगल दिले आहेत 30 डिग्री टू 60 डिग्री, तसे आपल्याला काय करायचं आहेत, त्या अँगल आपल्याला इथं फाईंड आउट करायचे आहेत विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल. इन्सिडेंट अँगल आहेत ते तसे लिहायचे आहेत आपल्याला. सो मी अशा प्रकारे प्रोटेक्टर ठेवला या नॉर्मलसोबत. ओके, ह्या नॉर्मल सोबत आपल्याला 30 35, ओके दिस इज अँगल इज 30, दिस इज 35, देन दिस इज 40, देन दिस इज 45, देन 50, देन 55, देन 60, देन 60 आपल्याला काय करायचं आहे, हे अँगल घ्यायचं आहे. सो हे जे मी पॉईंट काढलेले आहेत ते मी काय करतो की या पॉईंटसोबत जोडून घेतो. हा 60 आहे, दिस इज 55. ॲक्च्युली आपल्याला हे पाठीमागपर्यंत ड्रॉ करायला पाहिजे. 60 55. ओके, सगळे पॉईंट आपण जोडून घेतले यातले. हा 30 पॉईंट आहे, देन हा येतो 35 पॉईंट आहे, देन दिस पॉईंट इज 40, देन दिस पॉईंट इज 45. ओके, सो मी याला नावं दिली इथं 30 डिग्री, देन 35 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री, देन 50 डिग्री, 50 डिग्री, देन 55 डिग्री, 60 राहिलेला आपला हा पॉईंट. ओके, दिस पॉईंट इज 60, सो दिस इज 60 डिग्री. ओके, सिमिलरली हा जर 60 डिग्रीची लाईन असेल तर दिस इज ऑल्सो 60 डिग्री, देन ही किती आहे 55 डिग्री, देन 50 डिग्री, देन 45 डिग्री, देन 40 डिग्री, देन 35 डिग्री, अँड देन हिअर इज 30 डिग्री. ठीक आहे, अगोदरचे जे कॅल्क्युलेशन आहे ते मी काय करतो, बंद काढून टाकतो. दिस इज 35. सो हे झालं आपलं प्रिझम. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, आपण काय करायचो ॲक्च्युली, आता हे असे प्रकारे आपल्याला परफॉर्म करता येत नाही कारण हे फिजिकली परफॉर्मेशनची मेथड आहे. सो आपण काय करायचो, याच्या अगोदर की हा प्रिझम आहे त्याच्या जागेवरती ठेवून द्यायचो अशा प्रकारे. इथं जे पॉईंट्स आहे 30 डिग्री, याच्यावरती आपण अशा दोन पिन आरवून घ्यायचो, दिस फर्स्ट पिन देन सेकंड पिन. ह्या पिन लावल्यानंतर काय व्हायचं, की या साईडनं आपण त्या पिन पाहायचो, या साईडनं पिन पाहिल्यानंतर काय करायचो की थर्ड पिन आहे ती अशा प्रकारे रोवायचो की या दोन पिन आहेत ते एका लाईनमध्ये दिसतील आपल्याला आणि तिसरी पिन पण त्याच लाईनमध्ये आपल्याला टोचावी लागेल. देन चौथी पिन अशी रोवायची की ह्या दोन
आणि ह्या ही आणि ह्या सगळे एका लाईनमध्ये दिसतील. असं का होईल? कारण लाईट इथून गेल्यानंतर ते बेंड होईल, आपल्याला ह्या ज्या पिन आहेत ते अशा इकडे दिसतील आणि ते आपल्याला एका लाईनमध्ये इथं दिसतील. कारण लाईट जाणार आहे ते अशी होऊन बेंड होणार आहे आणि आपल्याला पिन अशा इथं दिसतील. ह्या दोन पिन नंतर आपण काढणार आहे. काढल्यानंतर काय होईल की दोन जे पिनचे पॉईंट्स आहेत ते आपण जोडून घ्यायचे कोणासोबत? 30 डिग्रीच्या लाईन्ससोबत. ओके, दिस इज 30, कारण अगोदर इथं आपण 30 डिग्रीवरती पिन रोवले होते. सो हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला फाईंड आउट करायचा आहे. दॅट अँगल इज नोन ॲज अ अँगल ऑफ डेव्हिएशन. ओके, सो आता आपण काय करणार आहे, अशा प्रकारे 30 डिग्रीचा अँगल ऑफ डेव्हिएशन आपण फाईंड आउट करणार. सिमिलरली 35 डिग्रीचा, देन 40, सगळ्याच अँगल ऑफ डेव्हिएशन फाईंड आउट करायचा आणि तो आपण काय करायचा, रीडिंग ॲज अ रीडिंग म्हणून नोट करायचा आहे. आता हे जे प्रॅक्टिकल आहे ते आपण काय करणार आहे, व्हर्च्युअली परफॉर्म करणार आहे. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम हे तुमचा एक्सपेरिमेंट नंबर 15 आहे मॅन्युअलमध्ये. सो हा आज आपण घेणार आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा ॲक्च्युली आपण काय करणार आहे, कम्प्लिटली आपण हा व्हर्च्युअली घेणार आहे. सो यामध्ये काय काय बघा, ह्याची थेअरी दिलेली आहे, देन फॉर्म्युलेशन दिलेले आहेत, डायग्रॅम दिलेली आहे तुमच्या मॅन्युअलमध्ये पेज नंबर 108-109 वरती, देन प्रोसिजर दिलेली आहे 110 वरती, कशाप्रकारे परफॉर्म करायचं आहे, ग्राफ कसा काढायचा आहे, आणि ग्राफमध्ये वाय ॲक्सिसवरती डेल्टा घ्यायचा आहे, एक्स ॲक्सिसवरती आय घ्यायचं आहे, डेल्टा हा अँगल ऑफ डेव्हिएशन आहे, आय हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. सो अँड देन फायनली आहे ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेशन. ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो 30, 35, 40, 45, 50, 55, 60 अशी घ्यायची. देन या सगळ्या केसेसमध्ये काय करायचं, आपल्याला अँगल ऑफ डेव्हिएशन मेजर करायचा आहे. ओके, सो नेक्स्ट आहे कॅल्क्युलेशनचा पार्ट, तो आपण जे कॅल्क्युलेशन्स आहे त्यामध्ये आहे अँगल ऑफ प्रिझम, देन ग्राफवरून आपल्याला डेल्टा एम फाइंड आउट करायचा आहे, देन फॉर्म्युला वापरायचा आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा, आणि त्याद्वारे आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचा आहे. फायनली आपण रिझल्ट लिहायचा आहे. त्यामध्ये दोन रिझल्ट आहेत, अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन ते मिळेल आपल्याला ग्राफवरून, अँड देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम बाय युझिंग दिस फॉर्म्युला. अशा प्रकारे आपले रिझल्ट लिहायचे आहेत. ठीक आहे, हे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी आपण काय करूया, गुगलवरती जायचं आहे आपल्याला, इथे लिहायचं आहे. गुगलवरती काय करायचं, आपण टाईप करायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम ऑनलाईन लॅब आणि एंटर करायचं आहे. त्यामध्ये जो फर्स्ट ऑप्शन आहे www.olab.edu.in, त्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे त्याच्यावरती मी क्लिक केलं, रिफ्रॅक्शन थ्रू प्रिझम क्लास 12 फिजिक्स. ठीक आहे, सो हे जे आपण यापूर्वी जे प्रॅक्टिकल घेतलेले आहेत ऑनलाईन लॅबद्वारे, ती जी साईट आहे त्याच्यावरती आपण जाणार आहे. सो डायरेक्टली आलं रिफ्रॅक्शन थ्रू प्रिझम. ओके, टायटल जरी डिफरंट असलं आपल्या मॅन्युअलमध्ये टायटलपेक्षा, तर एक्झॅक्टली सेम प्रोसिजर इथं करायचं आहे. ऑलरेडी तुमच्या मॅन्युअलमध्ये जी थेअरी प्रोसिजर दिलेली आहे, आपण डायरेक्ट जाणार आहे सिम्युलेटरवर. सिम्युलेटरवर गेल्यानंतर तिथं प्रॅक्टिकल जे कसं परफॉर्म करायचं आहे ते दिलेलं आहे. ओके, सो ऑलरेडी आपण बघितलं आहे की प्रिझम म्हणजे काय, एक्झॅक्टली आपण लॅबमध्ये प्रॅक्टिकल कसं करतो, बाय युझिंग पिनच्या साह्याने करतो, पण इथं काय करणार आहे, आपण व्हर्च्युअली प्रॅक्टिकल कंडक्ट करणार आहे. आणि त्यामध्ये इथं बघा रिफ्रॅक्शन थ्रू प्रिझम आणि इथे लिहिलं आहे स्टार्ट एक्सपेरिमेंट. ओके, सो आपल्याला इथं बरेचसे प्रिझम दिलेले आहेत, त्यापैकी एक आपण प्रिझम घ्यायण्याकरता आपण केला एक्सपेरिमेंट स्टार्ट केलेला आहे. सो एक्सपेरिमेंट स्टार्ट केल्यानंतर प्रिझम इथं बरेचसे प्रिझम दिले विथ व्हॅरियस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आपण त्यातला कोणता एक चूज केला, फॉर एक्झाम्पल प्रिझम नंबर 3 चूज केला आपण. ओके, किंवा प्रिझम नंबर 4 कोणताही चूज करू शकता तुम्ही या केसमध्ये, फॉर एक्झाम्पल प्रिझम नंबर 4 किंवा प्रिझम नंबर 5. ओके, आपण प्रिझम नंबर 3 घेतला. ओके, आणि इथं अँगल दिलेले आहेत, तुम्ही काय करू शकता, अँगल याचे वाढवू शकता अशा प्रकारे किंवा कमी करू शकता. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा हा पकडायचा आणि या साईडला शिफ्ट केलं तर अँगल तुम्ही चेंज करू शकता. तुमच्या मॅन्युअलमध्ये जशा प्रकारे दिलेले आहेत हे बघा, मॅन्युअलमध्ये कसे अँगल दिले आहेत, अँगल दिले अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो दिला आहे 30 पासून 60 पर्यंत विथ अ डिफरन्स ऑफ 5 डिग्री. 30, 35, 40 अशा प्रकारे 5 डिफरन्स काय करायचं तुम्हाला घ्यायचं आहे. हा जो ऑब्झर्वेशन टेबल आणि कॅल्क्युलेशन रिझल्ट आहे ते करणार आपण करण्यासाठी आपण एक एक्सेल शीट घेतलेली आहे. एक्सेल शीटमध्ये आपण असे सेम ऑब्झर्वेशनचा जो ग्राफ आहे तो तयार केलेला आहे आणि तो
हे जे ऑनलाइन लॅबमधले कंडक्ट करणार आहे ते सायमल्टेनियसली आपण एका बाजूला एक घेऊया जेणेकरून आपल्याला इझी जाईल परफॉर्म करण्यासाठी. सो जे अँगल आहेत, अँगल कसे आहेत, फर्स्ट आहे 30, देन आहे 35, देन 40, देन 45, देन 50, देन 55 अँड फायनली 60. ओके, 5-5 डिफरन्सनं हे अँगल घेतलेले आहेत. या केसमधला अँगल ऑफ डिव्हिजन आपल्याला फाइंड आउट करायचे. सो आपण ज्यावेळी अँगल 30 घेणार आहे, अँगल ऑफ डिव्हिजन कोणता आहे, दिस इज अँगल ऑफ डिव्हिजन. ओके, हा अँगल ऑफ डिव्हिजन. सो आपल्याला काय करायचं, तो सो ज्यावेळी आपण अँगल चेंज करणार आहे, हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे हा सर्फेसला नॉर्मल आहे, त्याच्याशी अँगल जो केलेला आहे त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. तो जसा चेंज करू तसं आपला काय होणार आहे, अँगल ऑफ डिव्हिजन आहे तो चेंज होणार आहे. सो मी इथून थोडं चेंज केलं, 30 वाढवत गेलो, 35, ओके, देन 45, ओके, म्हणजे 30, 35, 40 यासाठी तर अँगल ऑफ डिव्हिजन येतच नाही. सो हा जो प्रिझम आहे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे इट इज व्हेरी हाय. सो आपण दुसऱ्या एखादा प्रिझम चूज करूया, फॉर एक्झाम्पल प्रिझम नंबर 2, लेट अस चेक. ओके, कमी याला पण याचा अँगल ऑफ डिव्हिजन येतोय. ओके, प्रिझम 2 साठी आता इथं पहा, एक तर तुम्ही हा रिझल्ट शो करू शकता, तुम्हाला डायरेक्टली इथं दिसेल, किंवा तुम्ही काय करू शकता, प्रोट्रॅक्टर घेऊन तुम्ही हा अँगल मेजर करू शकता. ओके, दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. सो फर्स्ट मी 30 डिग्री घेतला, 30 डिग्रीच्या वेळी अँगल ऑफ डिव्हिजन काहीच दाखवत नाहीये. 30 डिग्रीसाठी 30 डिग्रीच्या अँगल ऑफ इन्सिडन्ससाठी इथं अँगल ऑफ डिव्हिजन काहीच दाखवत नाहीये. सो हा आपण इथं जो कॉलम आहे, हा बॉक्स आहे, आपण तो काय करणार आहे, एम्प्टी ठेवणार आहे. नेक्स्ट आहे अँगल ऑफ इन्सिडन्स इज 35, 33, 34, 35. ओके, या केसमध्ये अँगल ऑफ डिव्हिजन मेजर करण्यासाठी दिस अँगल आपण काय करू शकतो, प्रोटेक्टर घेऊ शकतो, याला तुम्ही डी सुद्धा असं म्हणू शकता. आणि याचं लोकेशन आहे ते बरोबर इथं सेंटरला आणलं मी. ठीक आहे, इथून तुम्ही मेजर करू शकता, हे मी थोडं वरती शिफ्ट करतो. ओके, परफेक्ट. सो हे दिसण्यासाठी फुल स्केल करतो. सो हे आहे 40 आणि 45 मध्ये हा जो अँगल आहे आपल्याला मेजर करायचा आहे. सो दिस अँगल इज, सो फ्रॉम दिस, हा अँगल मेजर करायचा आहे आपल्याला, फ्रॉम दिस टू दिस, याच्या दोन लाईन्स आहे, याच्यामध्ये जो हा जो अँगल आहे डी लिहिले बघा इथं, त्यामुळे अँगल ऑफ डिव्हिजन हा आपल्याला इथून दिसतोय 40 आणि 50 एक्झॅक्टली मधात आहे तो, दॅट इज हा किती असेल 45 एक्झॅक्टली. ओके, डेसिमल पॉईंटनं तर अप टू 2 डिजिट पर्यंत इथं दिलेला आहे तो किती आहे, 45.32 असं दिलेलं आहे. आणि यांनी कॅल्क्युलेट करून पण दिलेलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, बरं आपण ते लिहायचं नाही, आपलं ते कॅल्क्युलेशन करून फाइंड आउट करायचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो अँगल ऑफ डिव्हिजन किती आहे, 45.32. ओके, एवढी आपली अॅक्युरेसी नसते, पण आपण काय लिहूया, राऊंड अप करून 2 डिजिट पर्यंतच लिहायचं. सपोज डेसिमल पॉईंट नंतर 5 or more than 5 असेल तर इकडे 1 वाढवू आपण. ठीक आहे, सो अँगल ऑफ डिव्हिजन आपल्याला आलेलं आहे 45 डिग्री. सो हे आपण लिहायचं आहे 35 समोर, हिअर 45. नेक्स्ट अँगल ऑफ इन्सिडन्स आहे 40 डिग्री. ओके, लेट अस मूव्ह दिस टू द 40 डिग्री, 38, 39, 40. ओके, सो त्या केसमध्ये आपल्याला काय मेजर करायचं आहे, अँगल ऑफ डिव्हिजन मेजर करायचं आहे. सो अगेन अँगल ऑफ डिव्हिजनचा मी सेंटरला हाचा सेंटर घेऊन जातो. ओके, परफेक्ट, नाही इथून मूव्ह करता येईल आपल्याला. सो इथून ते इझिली दिसत आहे बघा, हे 40 आहे, देन 41ची लाईन दिसते आहे, देन 42ची लाईन दिसते. ओके, क्लोजली 42 आहे, किंवा इथे एक्झॅक्टली त्यांनी मेजर करून दिलंय 41.77. ओके, राऊंड अप करून हे काय होऊन जाईल 42. सो लेट्स हिअर 42.
अशा प्रकारे काय करायचं, तुम्हाला हा अँगल ऑफ इन्सिडन्स इंक्रीज करायचा आहे आणि डेविएशन अँगल मेजर करायचा आहे. 45, ओके. डायरेक्टली आता मी फटाफट लिहून घेतो इकडचे. 45 साठी आलेला आहे 40 डिग्री. 40 डिग्री. देन 50 साठी अँगल आलेला आहे 39.81, म्हणजे अगेन 40. देन 55 त्यासाठी अँगल आहे 40.20. अगेन दिस इज 40. आणि नेक्स्ट आहे 55 झाल्यानंतर लास्टली 60. 41.25. सो लास्ट इज 41. ठीक आहे. सो आपले अँगल आलेले आहेत. सो याच्यावरून एक दिसते की अँगल ऑफ इन्सिडन्स जसं आपण वाढवत जाऊ तसं काय होते की अँगल ऑफ डेव्हिएशन आहे हा कमी 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 होत जातो. एका पॉइंटला तो स्टेबल होतो आणि नंतर इन्क्रीज होत जाईल. नेक्स्ट आपण जसं रीडिंग घेते, सपोज 65, 70, 75 असे वाढवत गेलो तर आपल्याला काय मिळेल, 41, आणि हे पण हा जो व्हॅल्यू आहे ही पण वाढत जाईल. सो जो ग्राफ आपल्या मॅन्युअलमध्ये दिलेला आहे की ही जी व्हॅल्यू आहे अँगल ऑफ डेव्हिएशनची ही कमी कमी होत जाते, एका पॉइंटला स्टेबल होते आणि नंतर वाढते. सो ग्राफ बघा कसा आहे, याचा ग्राफ दिलेला इथं. ओके, ग्राफ इज गिवन. याच्यामध्ये काय लिहिलं आहे की डेव्हिएशन अँगल डेव्हिएशनची व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जाते, एका पॉइंटला स्टेबल होते. हा जो पॉइंट आहे मिनिममचा, हा मिनिममचा पॉइंट आहे, त्याला म्हणतो आपण मिनिमम डेव्हिएशन. काय म्हणतो, हा जो पॉइंट आहे मिनिमम, त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. ओके, डेल्टा एम ने डिनोट केला जातो. आणि त्यानंतर अँगल ऑफ इन्सिडन्स जर वाढवला, एक्स एक्स ला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे हा आपण वाढवत थोडं नेलं तर काय होणार आहे, अँगल ऑफ डेव्हिएशन वाढत वाढत जाणार आहे. ओके, सो आपल्या रीडिंग तर आलेल्या आहेत. आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर याचा ग्राफ प्लॉट करायचा आहे. ठीक आहे. सो आता आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम याचा ग्राफ काढणार आहे. सो आपल्याकडे रीडिंग आहे, तिथं रीडिंगमध्ये जो एक्स एक्सिस आहे त्याच्यावरती आपल्याला घ्यायचं आहे अँगल ऑफ इन्सिडन्स स्टार्टिंग फ्रॉम 30 to 60. सो हे 7 रीडिंग्स आहेत. अँड देन अँगल ऑफ डेव्हिएशन याच्यावरती आपल्याला हा जो आहे तो आपण घ्यायचा आहे वाय ॲक्सिसवरती. आणि याच्यावरती रीडिंगची रेंज आहे ती स्टार्टिंग फ्रॉम 40 to maximum 45 आहे. ओके, लोएस्ट आहे ते 40, मॅक्झिमम 45. सो अशा प्रकारे रीडिंग घेताना आपण काय करायचं आहे, फर्स्ट आपण काय करूया की एक्स आणि वाय ॲक्सिस काढून घेऊया. सो याचा जो एक्स ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस आहे तो 2 सेंटीमीटर इन साईड. या अगोदर मी तुम्हाला ग्राफ डिटेलमध्ये शिकवलेला आहे ओम्सला शिकवताना. सो दिस इज वाय ॲक्सिस, अँड नेक्स्ट 2 सेंटीमीटर अप. दिस इज एक्स ॲक्सिस. ओके, सो दिस इज एक्स एक्स डॅश हिअर ओरिजिन ओ 0. देन दिस इज वाय अँड हिअर इज वाय डॅश. ओके, सो एक्स ॲक्सिस जे रीडिंग आहेत त्याच्यावरती आपल्याला टोटल 7 रीडिंग आहेत. आणि आपल्या इथे अवेलेबल जो स्पेस आहे सेंटीमीटर होतो, आपण चेक करू एकदा. दिस इज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. ओके, 7 रीडिंगसाठी 14, म्हणजे आपण 2 सेंटीमीटर रीडिंग वेरी करू शकतो. सो आपण काय करायचं आहे, स्टार्टिंग फ्रॉम हिअर आपण इथं म्हणू शकतो दिस इज 30 डिग्री. देन आफ्टर 2 सेंटीमीटर 35 डिग्री. देन हिअर इज 40 डिग्री. देन हे जे रीडिंग आहेत आपल्याला 60 घ्यायचं आहेत. देन 45, हिअर इज 50. देन हिअर 55 अँड लास्ट 60. ओके, सो हे काय आहे, दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स, तो इथे लिहायचा आहे आपण अँगल ऑफ इन्सिडन्स इन टू ब्रॅकेट स्मॉल आय. ओके, स्मॉल आय.
नेक्स्ट वाय ऍक्सिस वरती बघा, आता वाय ऍक्सिस वरती आपल्याला काय करायचं आहे, वाय ऍक्सिस वरती घ्यायचं आहे अँगल ऑफ डेव्हिएशन. सो याचे रीडिंग कसे आहेत बघा, मिनिमम आहे, मिनिमम किती आहे, मिनिमम 40 आहे, मॅक्झिमम 45 आहे. सो आपण काय करू शकतो, 2-2 सेंटीमीटरनं रीडिंग आहे ते आपण घेऊ शकतो. सो हिअर मी लिहिलं, हिअर लिहिलं 40, देन हिअर 41, देन 42, देन 43, हिअर इज 44, हिअर इज 45, हिअर इज 46. ओके, यामध्ये आपले बसतं आहे. सो हा जो वाय ॲक्सिसवर आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, अँगल ऑफ डेव्हिएशन, अँगल ऑफ डेव्हिएशन इंटू ब्रॅकेट डेल्टा. सो लेट अस चेक वेदर दिस लिनियर रीडिंग्स ऑर नॉट. इथं 30 आहे, 2 सेंटीमीटर पुढे गेल्यावर 35, देन 2 सेंटीमीटर तुम्ही पुढे गेल्यावर म्हणजेच 5 डिग्रीने रीडिंग मारताय. सो आपण रिवर्स गेलं 35-30 अँड देन 2 सेंटीमीटर बॅक केलं तर 25 यायला पाहिजे होतं, पण इथं काय आहे, ओरिजिन आहे 0. सो आपल्याला काय करावं लागेल, नॉन लिनियर रीडिंग्स आहेत, सो आपण क्रिप साईन यूज करू शकतो, करावं लागेल आपल्याला ते. सिमिलर लिअर स्टार्टिंग फ्रॉम 40-41, इथं तुम्ही 2 सेंटीमीटर बॅक केल्यानंतर इथं 39 पाहिजे होतं, बट इथं काय आहे, ओरिजिन आहे. सो वी हॅव ऑल्सो यूज, वी मस्ट यूज दिस क्रिप साईन हिअर ऑल्सो. सो आता आपण काय करूया, एक्झॅक्टली रीडिंगला सुरुवात करूया. फर्स्ट जो पॉईंट आहे 30, त्यावेळी काही रीडिंग आलेलं नाही आपलं, डॅश आहे. देन 35 डिग्रीचं रीडिंग आहे, दॅट इज 45. ओके, सो 35-साठीचं जे रीडिंग आहे दॅट इज 45. ओके, सो 45चा जो कॉलम आहे तो मी मार्क करतो, एक छोटा डॉट द्यायचा आहे, त्याच्यावरून सर्कल करायचं आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट किती आहे बघा, नेक्स्ट आहे 40-साठी किती आहे, 42 आहे. ओके, दिस इज 40, यासाठीचं रीडिंग किती आहे, 42. सो दिस इज द रीडिंग, दिस इज अवर ग्राफिकल पॉईंट. नेक्स्ट पुढची तिन्ही रीडिंग किती आहेत, 40-40-40 आहेत. 45-50 and 55 तिन्हीसाठी किती आहेत, 40 डिग्री आहेत. 45-साठी पण 40 डिग्री, 50-साठी पण काय आहे, 40 डिग्री. नेक्स्ट 55-साठी पण किती आहे, 40 डिग्री. देन लास्ट 160 आहे, त्यासाठी किती रीडिंग आहे, 41 आहे. 60-साठी 41, सो 60 हिअर देन 41 हिअर. ओके, सो आपण काय केलं, हे जे पॉईंट्स आहेत ते प्लॉट केले. सो आता याच्या अगोदर जो ग्राफ बघितला होता तो कसा होता, स्ट्रेट लाईन ग्राफ होता. हा जो ग्राफ आहे, या ग्राफला काय म्हणतो आपण, अशा प्रकारचे जे ग्राफ आहेत त्याला आपण म्हणतो फ्री हँड कर्व. ज्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं की जे रीडिंग्ज आहेत ते अशा प्रकारे, जे ग्राफ आहे तो आपण काय करावं लागतो, अशा प्रकारे प्लॉट करायचं की एक स्मूथ कर्व तयार झाला पाहिजे. ओके, सो कसा, सपोज तुमचे दिस इज ए वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस, तुम्ही ग्राफ असा, तुमचा ग्राफ आहे तो असा स्मूथ दिसला पाहिजे, लाईक दिस. याच्यामध्ये काय असेल की दिस इज वन साईड, दिस इज अदर साईड, आणि इथं काय आहे, हा टर्निंग पॉईंट आहे. दॅट इज, हा सगळा ग्राफ कसा आहे, यू सारखा दिसतो. इंग्लिश कॅपिटल लेटर यू, यू सारखा हा ग्राफ आहे. सो हा कम्प्लिटली स्मूथ आहे. सो आपण काय करायचं की इथं जे आपण पॉईंट काढले त्यामधले काही पॉईंट चूज करायचे, मॅक्झिमम 3-4 पॉईंट्स चूज करायचे, ज्याच्याकडून आप जेणेकरून आपल्याला काय होईल, हा ग्राफ आहे तो स्मूथ असा दिसेल आपल्याला. ठीक आहे, सो याला काय म्हणतो आपण, फ्री हँड करू, सगळे आपण हाताने पॉईंट जोडायचे आहेत आणि शेप यू सारखं आलं पाहिजे. सो मी काय करणार आहे, हा पॉईंट घेईन, नंतर हा पॉईंट घेईन, देन हा जो मिडलचा पॉईंट आहे तो घेऊन असा प्रकारे ग्राफ काढीन. ठीक आहे, सो कसा दिसेल, हा स्मूथ हँड कर्व दिसेल. सो मी एक फेंट लाईन याच्यामध्ये ड्रॉ करतो पाहिजे फर्स्ट. सो हा काय झाला आपला ग्राफ झाला. सो आता मी डार्क कर्व काढतो याच्यावरती.
एकदा शेप काढून घेतल्यानंतर तुम्ही तो डार्क करू शकता. ओके, सो दिस इज आवर ग्राफ. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये स्केल लिहायचं आहे. लास्ट टाइम पण मी तुम्हाला सांगितलं, सो स्केल लिहिताना आपण काय करतो की 3 व्हर्टिकल बॉक्सेस, नेक्स्ट 6 हॉरिझॉन्टल, 1 2 3 4 5 6 अशा प्रकारचे एक बॉक्स तयार करून घ्यायचं आपल्याला. सो लाईक दिस. ओके, याच्यामध्ये 3 सेंटीमीटर हॉरिझॉन्टल आपल्याला काय आहे, 3 सेंटीमीटरची अशी स्पेस आहे. याच्यामध्ये आपण पहिला जो फर्स्ट ब्लॉक आहे याच्यामध्ये काय लिहिणार, आपण स्केल असं वर्ड लिहिणार आहे, स्केल. ओके, देन नेक्स्ट लाईनवरती आपण काय करणार आहे, ऑन एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवरती काय स्केल आहे ते इथे लिहायचं आहे. ऑन एक्स ॲक्सिस डबल डॉट 1 सेंटीमीटर इक्वल टू, एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटरवर किती घेतलं आहे ते आपण इथे लिहायचं आहे. दुसरी लाईन लिहायचं आपल्याला ऑन वाय ॲक्सिस डबल डॉट 1 सेंटीमीटर इक्वल टू. ओके, ठीक आहे, चेक करूया आपण की 1 सेंटीमीटर एक्स आणि वाय ॲक्सिसवर काय आहे. इथं बघा, 30 35 40 45 म्हणजे 32 35 म्हणजे 2 सेंटीमीटर तुम्ही या दिशेने मूव्ह झाला तर रिडिंग कितीने चेंज होते, 5 ने चेंज होते. इथून 2 सेंटीमीटर पुढे मूव्ह झाला की रिडिंग 5 ने चेंज होते, 35 40 झालं, देन 40 45 झालं, तर तुम्ही 2 सेंटीमीटर ट्रॅव्हल केलं. म्हणजे 2 सेंटीमीटरची व्हॅल्यू किती आहे, 2 सेंटीमीटरची व्हॅल्यू आहे 5 डिग्री, कारण ते 5 डिग्रीने वाढते. तुम्ही जवळ 2 सेंटीमीटर ट्रॅव्हल करता या दिशेनं तर ते 5 सेंटीमीटरनं वाढतं आहे. सो 1 सेंटीमीटर म्हणजेच किती, 1 सेंटीमीटर म्हणजेच 2.5 सेंटीमीटर. ओके, 1 सेंटीमीटर गेल्यानंतर काय होणार आहे की रिडिंग आहे तुमचं हे 2.5 वाढणार आहे. लक्षात आलं का, म्हणजेच तुम्ही 2 सेंटीमीटर इथून ट्रॅव्हल झाला, हे बघा 30 डिग्री आहे, इथं 35 डिग्री आहे, 2 सेंटीमीटर ट्रॅव्हल झाल्यानंतर रिडिंग कितीने वाढत आहे, 5 डिग्रीने वाढत आहे. सो 1 सेंटीमीटर ट्रॅव्हल झाल्यानंतर काय होणार, रिडिंग 2.5 वाढणार आहे. सो आपला ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 2.5 डिग्री. ओके, नेक्स्ट ऑन वाय ॲक्सिस लेट अस चेक, हिअर इज 40 डिग्री, देन 2 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर काय झालं, 41, म्हणजे इथून इथं जाण्यासाठी रिडिंग 1 वाढलं, 1 डिग्रीनं वाढलं. 2 सेंटीमीटर ट्रॅव्हल झाल्यानंतर रिडिंग कसं होतं, 1 वाढतं आहे, 41 42 होत आहे, 42 43 होत आहे, म्हणजे 2 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर रिडिंग 1 वाढतं आहे. सो हे 2 सेंटीमीटरची व्हॅल्यू किती आहे, 2 सेंटीमीटरची व्हॅल्यू आहे 1 डिग्री, कारण 2 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर रिडिंग आहे ते 1 डिग्रीनं वाढतं आहे. सो 1 सेंटीमीटर ट्रॅव्हल झाल्यानंतर रिडिंग किती वाढणार आहे, हाफनं वाढेल, हाफ म्हणजेच किती, 0.5. सो ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 0.5 डिग्री. ओके, दिस इज अ स्केल, स्केल अशाच पद्धतीने लिहायचं असते. सो दिस इज अ स्टँडर्ड मेथड टू राईट द स्केल. सो यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की अँगल ऑफ डेव्हिएशन काय झाला, की अँगल ऑफ इन्सिडन्स जसा वाढत गेला तसा अँगल ऑफ डेव्हिएशन कमी कमी होत गेला, एका मिनिमम पॉईंटला गेल्यानंतर तो काय झाला, पुन्हा अगेन इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली. हा जो मिनिमम पॉईंट आहे, दॅट मिनिमम पॉईंट इज नोन ॲज अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. हा आपण काय करायचा आहे, असे डॉटेड लाईन हा पॉईंट वाय ॲक्सिसबरोबर जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि याची जी व्हॅल्यू आहे किती आहे, या पॉईंट किती व्हॅल्यूला आहे, तर हा पॉईंट किती आहे, 40 डिग्री व्हॅल्यूला आहे. सो अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन, त्याला आपल्या मॅन्युअलमध्ये काय म्हटलं आहे, डेल्टा एम. अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन किती झाला आपला, 40 डिग्री. सो दिस इज द अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. ओके, तर याच्या साईन आपण काय करणार आहे, कॅल्क्युलेशन्स करणार आहे आणि रिझल्ट लिहिणार आहे. ओके, कॅल्क्युलेशनमध्ये जो पार्ट आहे त्यामध्ये अँगल ऑफ प्रिझम असं एक म्हटलेलं आहे, त्याला नाव दिलं आहे ए. सो अँगल ऑफ प्रिझम म्हणजे काय, सो प्रिझम कागदावरती ठेवल्यानंतर आपण काय करणार आहे, त्याच्या सगळ्या बाजूनं त्याचं स्केच काढलं तर त्याचा जो शेप आहे तो कसा येतो, इक्विलॅटरल ट्रायंगलसारखा. ओके, सो इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये कसं असतात की सगळे जे अँगल आहेत ते सेम असतात आणि त्याचा जो अँगल आहे, ईच अँगल विल बी 60 डिग्री. सो दिस इज नोन ॲज अँगल ऑफ प्रिझम. ओके, सो आपण काय करणार आहे, हा अँगल ऑफ प्रिझम आहे तो इथे लिहिणार आहे. सो अँगल ऑफ प्रिझम इज 60 डिग्री. ठीक आहे, सो नेक्स्ट आहे फ्रॉम ग्राफ अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. आपण बघितलं की अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन किती आहे, अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन इज अ 40 डिग्री.
म्हणजे काय होतं की 40 हा अँगल कमी कमी होत जातो, 40 डिग्रीला तो काय होतो स्टेबल होतो आणि देन टर्निंग टुवर्ड द हायर व्हॅल्यूज. सो 40 डिग्री काय आहे, 40 डिग्री हे आहे अँगल ऑफ मिनिमम ड्युरेशन, केला आपण त्याला म्हणू शकतो डेल्टा और डेल्टा म्हणू शकतो. सो दिस इज अँगल ऑफ मिनिमम ड्युरेशन. सो नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, नेक्स्ट हे जो फॉर्म्युलेशन दिलेला आहे साईन ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय टू देन साईन ए बाय टू हे सॉल्व करायचं आहे आपल्याला. सो हे सिम्पली आपण कसं सॉल्व करू शकतो, सो हे सॉल्व करण्यासाठी आपण काय करूया की एक्सेल जी शीट आहे ते लार्जर करूया. सो इथं बघा साइन ऑफ ए प्लस डेल्टा एम डिवाइडेड बाय टू, आता एची व्हॅल्यू किती आहे बघा 60 आहे, डेल्टा एमची व्हॅल्यू किती आहे 40 आहे. सो ए प्लस डेल्टा एम 60 प्लस 40 काय येणार आहे 100, 100 डिवाइडेड बाय टू, 100 डिवाइड बाय टू काय येणार आहे आपलं 50. ओके सो आपण तिथं काय लिहायचं 50 लिहायचं आहे. सो इथं मी 50 लिहितो इक्वल टू, इथं मी लिहितो हे सॉल्व करूया आपण इक्वल टू. सो हे माझं काय आहे बघा, इक्वल काढून टाकलं मी इथून कारण ते दुसरी व्हॅल्यू मागत आहे. सो इथे लिहितो मी त्याच्या समोर साइन ऑफ ए प्लस म्हणजेच का आपलं काय येणार आहे हे साइन ऑफ 50 डिग्री. ठीक आहे, अँड देन डिनोमिनेटर मध्ये बघा काय, साइन ऑफ ए बाय टू एच व्हॅल्यू आहे 60, सो साइन ए बाय टू 60 बाय टू काय येणार आहे 30. सो आपली व्हॅल्यू साइन इथे 50 च्या ऐवजी काय येणार आहे 30 डिग्री. सो 30 डिग्री. सो नेक्स्ट आपलं काय, साइन 50 डिवाइड बाय साइन 30 डिग्री. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 50? ओके साइन 50 ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करूया इंटरनेट वरती जाऊया. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 50, साइन 50 डिग्री. सो त्याची व्हॅल्यू आहे 0.766. ओके हा इथून पुढचे आपण काय करूया राऊंड अप करूया. सो 0.766 मी एक्सेल शीट मध्ये लिहितो. सो इयर विल बी 0.766. ठीक आहे, नेक्स्ट आहे साइन 30. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 30? सो व्हॅल्यू ऑफ साइन 30 इज 0.5 टू, आपण काय म्हणतो त्याला 1/2. सो हे मी इथे एक्सेल शीट मध्ये लिहितो 0.5. ओके सो आपल्याला काय करायचं आता, हे 0.766 डिवायडेड बाय 0.5. ओके सो आन्सर काय येणार आहे आपलं डिवाइड बाय 1 बाय किंवा हे आपण करू शकतो दिस कॉलम इथे लिहितो मी इक्वल टू दिस कॉलम डिवाइडेड बाय दिस वन आणि एंटर प्रेस केलं तर आपल्याला 1.532. ओके दिस इज अवर आन्सर ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, सो आता आपलं काय, सो अँगल ऑफ मिनिमम डिव्हिजन ची व्हॅल्यू आलेली आपली 40 डिग्री. सो दिस विल बी 40 डिग्री आणि फायनल रिझल्ट आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ प्रिझम, ती व्हॅल्यू आलेली आपली 1.532. ओके 1.532 अशा प्रकारची व्हॅल्यू आली. सो आपण इथून पण चेक करू शकतो की या व्हॅल्यू करेक्ट आहेत का, कारण हे जे सॉफ्ट ऑनलाईन लॅब सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये डायरेक्टली व्हॅल्यू देत आहे फॉर इच अँगल. सो आपण इथून ते चेक करू शकतो. ओके फॉर 30 डिग्री सी दिस इयर, तुम्ही अँगल वाढवत जरी गेला तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची जी व्हॅल्यू आहे दॅट विल बी शोईंग कंटिन्युअसली 1.53. आपली आलेली 1.53 विच इज व्हेरी व्हेरी क्लोज, आणि आपण राऊंडअप केलं 1.53 राऊंडअप केलं दिस अप टू 3 सिग्निफिकंट फिगर, तर हा जो 2 आहे विच इज लेस दॅन 5 हा राऊंडअप केला तर आपल्याला काय आन्सर मिळू शकतं, आपला आन्सर मिळेल 1.53. ओके 2 निघून जाईल राऊंडअपमध्ये, सो आन्सर येईल आपलं 1.53 विच इज एक्झॅक्टली मॅचेस
विथ दिस आंसर 1.53। हे तुम्ही चेक करू शकता फॉर व्हेरियस एंगल, हे एंगल इथून तुम्ही वाढवायचं आहे, वाढवलं तर जी व्हॅल्यू ऑफ डेविएशन चेंज होईल, बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम आहे दॅट विल बी रिमेन द सेम। ठीक आहे, सो दिस इज द एंड ऑफ द प्रॅक्टिकल। थँक्यू।